नोटाबंदीनंतर मायक्रो फायनान्सच्या जाचक वसुलीला महिला वैतागल्या असून या वसुलीविरोधात आज सांगलीतल्या महिला रस्त्यावरती उतरल्यात फायनान्स कंपन्यांच्या त्रासामुळे या महिलांनी आज गळ्यात प्रतिकात्मक फास घेऊन आंदोलन केलं आज बचत गटांच्या संतप्त महिलांनी प्रतिकात्मक आंदोलनातून आपला संताप व्यक्त केला तसंच कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी केली फायनान्स कंपनीचे लोक वसुलीला आल्यानंतर करा पण पैसे भरा अशी धक्कादायक त्रासाला कंटाळलेल्या अनेक महिला सध्या मार्गावर आहेत या गळफास आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही जर तातडीनं जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा जिल्हा पोलीस प्रमुखांनी हस्तक्षेप करावा आणि समाजामध्ये निर्माण झालेल्या महिलांच्या मधले ज्या पद्धतीची दहशत आहे त्यांना निर्भयपणे जगण्याचा अधिकार संविधानातील कलम नंबर एकोणीस एक नुसार सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला ना इलाज असतो ठिया आंदोलन छावणी आंदोलन आणि गल्लोगल्ली काळे निशाने लावून या दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करावा लागेल